काय रे परोळ्या, हा शिरवळ साहेबाकडे जातो म्हणून जो आत गेलाय तो अर्धा तास आतच आहे, बाहेर झालो नाही. ना काय साहेबाच्या केबिन मधन बाहेर जायचा विचार आहे की नाही? अरे हे काय आजच आहे बाबा, साहेब प्रेमानं शिरवळला आत बोलवणार, नाहीतर शिरवळ काही फाईल बिल द्यायची असली तर ती शिपायाकडे न देता स्वतः जाऊन देणार आणि बसणार साहेबाशी गप्पा मारत तासन तास. मी तुला सांगतो, आपल्याला असली चमचेगिरी जमणारच नाही, जमणारच नाही. आणि साहेब तरी शिरवळच्या एवढ्या का प्रेमात? म्हण तू जाऊन विचार ना साहेबाला, जा. काय बोलत असतील रे आतमध्ये? अरे आता मला काय माहिती, साहेब आपली मुलगी देणार असेल शिरवळला, नाहीतर शिरवळच काम शिकवत असेल साहेबाला. अहो तुम्ही तुमचं काम करा बघू आणि आम्हालाही काम करून द्या. हो मॅडम, तुम्ही काय स्वतःला बॉस समजता? बॉस बस करा तुमचं काम करा बघा ना. तुम्ही सांगू पडूया आतमध्ये काय बोलत असतील? म्हणजे माझा आपला एक अंदाज. साहेब आपली चौकशी करत असेल आणि हा शिरवळ आपल्या झाड्या करत असेल. खरंच तुला असं वाटतं? अरे 100% 100% एकूण पेपर्स चांगले गेलेत तर चला, परीक्षेतून मोकळा झालास. ते तुमचं काय सर, परीक्षेची फी भरायची होती, ती होती महिन्याची शेवटची तारीख. आयत्या वेळी तुम्ही पैसे दिले नसते तर त्यात काय विशेष? मला आश्चर्य वाटतं, ऑफिसचं काम, ओव्हर टाइम एवढं सगळं सांभाळून तू परीक्षेचा अभ्यास केलास कधी? तसा आधी वेळ मिळेल तेव्हा थोडंफार वाचतच होतो. पण सर तुम्ही 10 दिवसाची रजा सँक्शन केलीत त्यामुळे खूप उपयोग झाला रिव्हिजन साठी. चांगल्या कामासाठी रजा सँक्शन करणं मॅनेजमेंटचं कर्तव्यच आहे. अरे तू नोकरी करून ग्रॅज्युएशन करतोयस, हे खूप मोठं आहे. नाही सर, मला मला अजून खूप शिकायचं आहे, एम ए करायचं आहे, शक्य झालं तर डॉक्टरेट सुद्धा करायची आहे, शिवाय आपल्या ऑफिसच्या परीक्षा द्यायच्या आहेत. तू अशी महत्वाकांक्षा धरलीस तर वाटेल ते जमेल. थँक्यू सर. त्या दोघांनाही सांगितलं. कोण ना, दाभाडे आणि परवेकरला? कामात ते बेताचेच आहेत पण परीक्षा द्यायला सुद्धा कायम अळमटळम करत असतात. खरं तर तुला सिनियर आहेत ते दोघं. यावर्षी देणार आहेत म्हणे परीक्षा. असं ते दरवर्षीच म्हणतात पण अभ्यास करायला अजून काही मुहूर्त सापडत नाही त्यांना. सर त्यांच्याही अडचणी आहेतच, म्हणजे घरची परिस्थिती अगदीच बेताची आहे. त्यांच्यापेक्षा तुझी परिस्थिती काय वेगळी होती का? पण यातून बाहेर पडण्यासाठी तू प्रयत्न केलेस ना. एक सांगतो शिरवळ, माणसाचा मूळ स्वभाव हा खरा, तुझ्यात आणि त्या दोघांच्यात फरक आहे तो हाच, वृत्तीचा. सर उद्यात्री स्टेटमेंट लिहायला आम्ही तिघांनी यायचं आहे ना ऑफिसला. हो उद्या 9 तारीख, दर महिन्याप्रमाणे मंथली स्टेटमेंट लिहायला तुम्ही तिघांनी यायचं. ओके सर. त्या दोघांनाही आठवण कर. करतो सर. थँक्यू. गुड डे सर. गुड डे. परवया आले, साहेबांचे उजवे हात आले. काय इतकं काय चाललं होतं साहेबाकडे? आमच्या चुगल्या करत अशी. नाही रे साहेब, विचारत होते पेपर्स कसे गेले वगैरे. बस एवढंच? आणि आमच्याविषयी काहीच नाही बोलले. बोलले ना, तुम्ही ऑफिसच्या परीक्षा द्यायला हव्यात असं म्हणत होते. तुला म्हटलं नाही मी, हा आत गेला आणि आपल्याविषयी काहीच चर्चा झाली नाही असं कसं होईल? काय 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 सांगितलंस काय तू त्यांना? आम्ही अभ्यास करत नाही म्हणून. अरे मी कशाला सांगायला पाहिजे, त्यांना काय दिसत नाही? हे बघा, यंदा फालतू पार्ट्या सिनेमे पाहणं वगैरे जरा कमी करा आणि प्रमोशनसाठी परीक्षा द्या. असं कोण साहेब म्हणत होते वाटतं? मी म्हणतोय तुमचा दोस्त म्हणून. प्रमोशनला ड्यू आहे म्हणून एवढा रोम नको करायला. काय रे बरोबर? अरे माझा अजून बी एचा रिझल्ट यायचा आहे, पास झालो तर प्रमोशनसाठी ड्यू. काय पण नम्रपणे. आम्हाला का माहिती नाही का तुला हायर सेकंड क्लास मिळणार आहे ते? हा अरे गप्पा बसा रे, दुसऱ्यांना काम करू द्या ना. काय पण काम करणार रे. अरे का बस बस एवढे. अरे आज सगळ्यांच्या चहाचे पैसे माझ्याकडून घ्यायचे. हा ठीक आहे सर. काय रे शिर्या, प्रमोशन आताच देऊन टाकलं की काय साहेबांना तुला? तसं नाही रे. मग चहा कशाचा? सहज एकदा चहा दिला म्हणून काय बिघडलं? आता सांगतोस का? मी सांगतो. मला काय वाटतं माहितीये का,
या शिरवळच्या परीक्षेचा निकाल लागला असेल. अरे एवढा कुठला आलाय रिझल्ट? तुला ना दाबाड हा दमडीची माहित नसल्याने उगाच आपला वसवस करत असत. आगावपणा करू नको दाबाड. तुला एक मिनिट, एक मिनिट. माझ हाऊसिंग लोन पास झालंय. सांगतोस काय शिर्या? अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. लोन पास होऊन काय होणार? घर बघितलंयस का? हो, टू रूम किचनचा ब्लॉक आहे. अरे वा, स्टेशनच्या जवळ आहे. वा छानच. साल्या घर बघतोयस, काय बोललो नाहीस कधी? अरे बोलायचं काय त्यात? म्हणलं जागा मिळाली की सांगूया. आणि मुख्य म्हणजे लोन पास होईल याची पण खात्री नव्हती. नाही नाही हा सिर्या, तुला ना जळवायला आवडतं आम्हाला बस. अरे जळवायचं काय त्यात? आणि जागा काय कोणी घेतो? नाही नाही आम्ही नाही घेऊ शकत. आम्ही तिकडेच चढणार चाळीत. हो आम्ही लोन घेऊच शकत नाही. लोनचा हप्ता परवडणार आहे कुणाला? तुझं बरं, तुझं बरं, तुझा रिझल्ट लागेल मग तुला प्रमोशन मिळेल. अरे लोनचे हप्ते असे हा हा म्हणता फेडून टाकशील मग काय? आमची ओळख ठेवली सरी मेहरबानी रे. मला काय वाटतं माहितीये, तुझी कुठेतरी लांब ट्रान्सफर होईल. आणि इथं असला तरी काय उपयोग रे? ह्याची सोसायटी वेगळी, आपली वेगळी. ह्याची हाऊसिंग सोसायटी फ्लॅटची. अरे ती म्हणत नाहीये रे मी, सोसायटी म्हणजे आजूबाजूचे लोक. तू ना दाबाडा एकदम ढील माणूसच आहेस रे. बघा सरांच रे, तू एकदम असा गप्प का झालास यार? तुम्ही तुम्ही हीच किंमत केली दोस्तीची? पुऱ्या इतका इमोशनल व्हायची काही गरज नाही. आम्ही कुठं म्हणतोय, आम्ही तुझे चांगले मित्र आहोत. म्हणूनच तुझं लोन पास झाल्याबद्दल इतरांसारखं नुसतं चहावर भागायचं नाही आमचं. निदान बिर्याणी तरी हवीच. अरे देऊ की त्यात काय, ऑफिस सुटल्यावर जाऊया आपण चिलियाकडे. हे असं पाहिजे म्हणून तर तू आम्हाला आवडतो शिर्या. अरे हो, उद्या 9 तारीख आहे. उद्या रात्री स्टेटमेंट लिहायला ऑफिसमध्ये यायचंय. बॉसने तुम्हाला आठवण करून द्यायला सांगितलं मला. इतका वैताग येतो ना सला, माझ्या तर इतकं जीवावर येतं रात्री काम करायचं म्हणजे. रात्रभर ती आपली स्टेटमेंट स्टार्ट टू फिनिश कम्प्लीट करायची. असं? आणि बॉस नंतर स्पेशल पार्टी देतो तेव्हा? तेव्हा काय, तू रडू नकोसा दाबाड्या. उद्या मुकाट्याने ये स्टेटमेंट लिहायला रात्री 10 वाजता. नेहमीप्रमाणे आपण तिघच आणि बॉस. सिगरेट काढ. काम कर ग. ए अरे कामच करतो रे बाबा, कंटाळा माहिती. दम मारल्यावर बरं वाटेल ते. काय रुबाब करतोय का तुझ्या बापाच्या घर सिगरेटी? साहेबांनी पैसे देऊन मागवल्यात त्या, तू पाकिट खिशात घातलंस. जळतोयस कशाला? जळतोयस कशाला एवढा? मी तुला फुकायला नाही म्हणतोय का? रुबाब नकोय. माझी सवी असेल आता. अरे अरे वा, कमाल आहे. सिगरेट तर नेहमी माझ्याकडे मागून पितोस आणि माचीस मात्र खिशात बावलतोस रुबाबात. बरोबर आहे, दुपारी त्या शिपायाकडून घेतली असशील, ती त्याला परत दिलीत नसशील ना. आता कोणाची जळती आहे? साला शिरवड बरोबर एकदम सिन्सिअर ना. बॉस पुढे रुबाब मारायला पाहिजे बाबा. अशानं उद्या शिरवळच बॉस होतो की नाही बघ. शिरवळ. आणि एकदा का शिरवळ बॉस झाला का तुझी मस्करी चालायची नाही दाबाड्या. हा बघू बघू. हा काम नाही केलंस ना तर सगळं हेड ऑफिसला रिपोर्ट तुझा. बघू बघू बघू. किती वेळ लागणार रे? 2. मला नाही वाटत जास्त वेळ लागेल, ऍट द मोस्ट 1/2 तास बस. सली माझी झोप येऊन उडून पण गेली. कंटाळलंय रे. कुणी काढली असेल रे ही सिस्टीम? हा रात्रभर ब्रँचची महिन्याभराची स्टेटमेंट कम्प्लीट करायची. मला रात्री कामावर यायचं म्हणजे एवढं जीवावर येत ना सर. जीवावर येत, जीवावर येत. आणि त्या बदल्यात साहेब 8 दिवसांच्या ओव्हर टाईमवर साईन करतो तेव्हा तेव्हा ना वाटते जीवावर येत तुझ्या. आपल्याला बरे वाटते सिस्टम, एकदा एका फटक्यात काम होऊन जात. रात्रभर झोपेचा चुथडा होतो त्याच काय? पण त्यासाठी उद्या
कालचं जागरण आहे रे साला, असं म्हणून घरी लवकर पडणारच आहेस. ते तर करणारच. तुझं टेबल माझ्यावर सोडून. आपल्याला आवडतं रात्री काम करायला, मस्त कॉन्सन्ट्रेशन होत, बाहेर सगळं शांत, आणि मुख्य म्हणजे दिवसा येतात तशी कामं येत नाहीत मध्ये मध्ये. कोणाची कसली गडबड नाही, बडबड नाही, कटकट नाही. नाहीतर साला एरवी आपल्या ऑफिसमध्ये किती बडबड करतात लोक. कुठपर्यंत आलाय काम? थोडस राहिलं सर, अर्धा तासात पूर्ण होईल. की मॅडम सर, सर काय झालं? पार्टी आहे ना आज? ऑफकोर्स. आधी काम तर कम्प्लीट होऊ दे, मग क्षमा परिहार. ते तर झालंच सर, पण मी असं करतो की काम करता करताच एका बाजूला ग्लासेस वगैरे काढून ठेवून तयारी करून ठेवतो. हा म्हणजे काम आता तसं कम्प्लीट होत आलंय आणि स्टेटमेंटही कम्प्लीट होत आली असते. काय शिरवळ, खरंच काम पुरवत आलाय ना? होय सर. ठीक आहे, तुम्ही तयारीला लागा आणि काम पुरं झालं की कळवा मला. येस सर. सला आपल्यावर विश्वास नाही, हा शिरवळ ओके म्हणाला तरच ओके. आता तू नसती खुशपडा काढू नकोस रे. चल, आपला बॉस म्हणजे एकदम राजा माणूस आहे, राजा माणूस. स्टाफला इतका प्रेमानं वागवणारा माणूस कुठं सापडायचा नाही दाबाड्या. स्टाफला ओव्हर टाइम सँक्शन करा, त्यांना स्पेशल ओव्हर टाइम द्या, चहा सिगरेट आणि झालंच तर ड्रिंक सुद्धा. सला आपल्याला साहेबाची भीती वाटते कधी कधी. भीती? कसली भीती? कसली भीती? भीती कधी कधी वाटत त्याचं आपल्यावर लक्ष आहे, त्याला सगळं समजत आहे, कधी आपल्या मनातलं सुद्धा. असेल बुवा. अरे पण फॅसिलिटीज किती देतो? मागे हा शिरा आजारी होता ना, तेव्हा बॉस दररोज जायचा त्याच्या घरी त्याच्या तब्येतीची चौकशी करायला. दररोज नाही, दररोज नाही, आठवड्यात दोनदा आले होते. वेळ काढून आले एवढं मात्र खरं. मेडिकलचं बिल सुद्धा हेड ऑफिस मधून लगेच सँक्शन करून घेतलं. दिलदार माणूस आहे. चले आता बस शिरा, फायनल स्टेटमेंट तुला लिहायला दिलं याचा अर्थ हा नाही की तू कोरी काम करत बसव. हे दाबाड्या, बॉसला कॉल दे जा. झालंच रे सर. सर येतात ना? ए शिर्या, ए बास झालं, बास झालंय, बास झाली कलाकू सर. झालं रे, तुम्ही सुरुवात तर करा. आणि तुम्हाला माहितीये हा, मी पीत नाहीच. हरामखोर, तुझ्या सद्गुण मागण्याचा आपल्याला भयंकर संताप येतो. अरे माणसाने जशी कंपनी आहे तसं वागायला नको का? हा आम्ही का बेवढं बेवढं कामी नाही आम. अरे महिन्यातून एकदा बॉस कडून फुकट दारू मिळते म्हणून आम्ही दारू पितो, तर हा असं दाखवणार की तुम्ही म्हणजे कामातून गेलेलो आणि मी कसा निर्व्यस्त ते पहा. आपल्याला संताप येतो ना तुझ्या या रुबाबाचा. अरे रुबाब कसला, मी तुमच्या बरोबर बसणार नाही असं म्हणालोय का? म्हणालोय हवं तर मी सोडा घेईन, शिल्लक उरला तर. खूप उपकार झाले तुमचे. चला बस बस. थँक्यू. दाबाळे बेतानी काय तुम्ही कधीतरी क्वचित महिन्यात एखादा पिणार? खूप जास्त झाली तर त्रास व्हायला नको. गेल्या वेळी परोळेकरला झाला होता तसा. काय काय सर, शिरवळ तू काय सोडायचं गिरायक ना? सोडा बरं, ते स्टेटमेंट माझ्या टेबलवर ठेवा, मी सकाळी चेक करेन. आणि त्याच्यात जर काही चुका असतील तर त्या संध्याकाळी थांबून दुरुस्त कराव्या लागतील विदाऊट एनी ओव्हर टाइम. काय चालेल सर. मग शिरवळ तू सकाळी माझ्या केबिन मध्ये डिव्हिडंडची फाईल घेऊन आला होतास, त्याच्यात मला हा कागद मिळाला. चुकून राहिला सर. ही कविता तू लिहिलीस? हो सर. चुकून सुद्धा यापुढे फाईल मध्ये कविता ठेवू नकोस. आय एम सॉरी सर. यू डोंट हॅव टू बी सॉरी. खरंच कविता खूप चांगली आहे. तुझे काव्याचा अंग मला माहित नव्हता. लिहित जा. तुम्ही तर प्रेमातच पडतोय त्याच्या. बघू कविता. नको रे. रोळकर तूच मोठ्याने वाचून दाखव. ऐका
माझ्या मोडक्या नौकेने आजवर केली 7 वादळे पार. वा पण मला माहित नव्हते तू भेटशील होऊन 8वे वादळ. आणि वा या वादळात जाऊ दे मोडून तोडून माझे कर तोडून नाही तुटून. तेच रे या वादळात जाऊ दे मोडून तुटून माझी केविल वाणी ना. कारण मला पायचे आहे आरूढ लाटेच्या उंच शिखरावर धरून तुझा हात. सुरेख थँक यू सर. ए पण ती को सकाळी आपल्या ट्रेनला सुशिरवळ पण संध्याकाळी हल्ली आपल्याला कटवायला लागला का तो इथं येतो म्हणून. मग तुला काय माहित. अरे काल पाठलागच केला ना मी त्याचा. इथंच थांब आणि गंमत बघ. बऱ्या एक सिगरेट दे रे. तू साला एक दिवस तरी स्वतःची सिगरेट ओढणार आहेस का रे. गे आभाडे. शिरवळ आपल्या बरोबरचाच पण कसा पुढे चाललाय ना भराभर. नाहीतर आपण घेतल्या तिथेच. रिटायर होईस तर आपण एकाच ऑफिस मध्ये काम करणार. चाळीच्या 2 खोल्यांमध्ये मिळेल त्या बायकोवर संसार करणार. 2-3 मुलांना जन्म देणार आणि कारकून म्हणूनच मारून जाणार. ते सुद्धा मध्ये रिट्रेचमेंट देऊन काढून नाही टाकलं तर. चाळीला या शिरवळला कसं काय जमत रे सगळं. बॉसला खुश ठेवणं परीक्षा देणं कविता करणं कसं काय. एका वर्षात बॉस होतो की नाही बघ. सोसायटीच्या ब्लॉक मध्ये राहायला जाईल आणि मुलगी तर त्याने पटवलेलीच आहे. बघ 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 शिरवळच आहे ना तो. सोबत बघ कोण आहे. म्हटलं तुला प्रत्यक्षच दाखवूया. कविता काय काल्पनिक आहे म्हणत होता. ही तर खरोखरी हाडा मासाची प्रेयसी आहे. पण ती चिकणी आहे हो ना. शिरवळ मध्ये तिने काय पाहिलं कोणाच ठाऊक. बघ ना रे नशीबवान आहे रे. नशीबवान आहे शिरवळ. आपल्या नशिबात असा कधी चान्स येणार रे परू. अरे जरा शिरवळा बोला. साहेब शिरवळ नाही आले. मग परवळकरला बोला नाही तर दाभाडेसह चालेल. ते दोघ पण नाही आहेत सर. कमाल आहे. 10 ऑफिस 12 वाजून गेले. तिघांपैकी एकाच आहे पत्ता. नाही सर. करतात काय. साहेब मला वाटतं त्या तिघा दोस्तांनी ठरवून दांडी मारली असणार. हो साधं कळवत आहेत ना. एक फोन तरी करायचा. सर भयंकर प्रकार. आपला शिरवळ. काय झालं शिरवळला. ऍक्सिडेंट झाला सर. आम्ही नेहमीप्रमाणे ट्रेनने ऑफिसला येत होतो. शिरवळ फुटबॉलवर उभा होता. अचानक त्याचा तोल गेला आणि तो खालीच पडला. नेमका तिथंच विजेचा खांब होता. तो त्या खांबावर खांबावर आपटून सरळ चाकाखालीच गेला सर तो. आम्ही साखळी उडली आणि ट्रेन थांबवली. लोकांचा आरडाओरडा चालू होता. आम्ही म्हटलं आमचा फ्रेंड आहे तो आमचा मित्र आहे. तेव्हा तिथे पोलीस पुलिस आले. दाभाडेला मी तिथेच थांबून तुम्हाला सांगायला इथं आलो. विश्वासच बसत नाही. शिरवळ गेला. हो सर. अरे बोल सर तुम्ही येताय ना म्हणजे पुढची सगळी व्यवस्था करायला हवी आपल्याला. तुम्ही वा पुढे मी नंतर येतो. येस सर.